सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता घर बसल्या दोनशे रुपयात वाहन परवाना मिळणार असं त्यात मात्र या गोष्टीत आता तथ्य नाही वाहन परवाना हा प्रादेशिक परिवहन विभागानं घालून दिलेल्या आरटी आणि नियमानुसारच मिळणार आहे कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागानं काढलेल्या त्या आदेशाला राज्य शासनानं स्थगिती दिली आहे त्यामुळे वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी आरटीओ कार्यालयातच आलं पाहिजे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ एस टी अलवारीस यांनी दिली वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी वाहनधारकांना नोंदणी करणं अपॉइंटमेंट घेणं परीक्षा देणं चालवण्याची टेस्ट अशा अनेक कसोट्यावर त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे हेलपाटे ठेवावी लागते गरज पडल्यास मध्यस्थांना चिरिमिरी द्यावी लागते वारंवार पाठपुरावा केल्यानंतर एकदाचा वाहन चालवण्याचा परवाना हाती पडतो मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून एक मेसेज फिरत होता दोनशे रुपयात घर बसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स असा तो मॅसेज होता त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता हा मॅसेज चुकीचा असल्याचं सांगण्यात आलं तत्कालीन अधिकाऱ्यांनी रितसर प्रक्रियेनंतर वाहन चालवण्याचा परवाना पोस्टानं घरपोच मिळेल अशी प्रक्रिया सुरू केली होती त्यानुसार लर्निंग पक्क लायसन्स काढल्यानंतर पोस्टानं ते घरपोच पोस्ट मिळण्यासाठी बराच कालावधी जात होता त्यामुळे लायसन्स ताबडतोब देण्यासाठी संबंधित वाहनधारकानं प्रादेशिक परिवहन कार्यालयात आधार कार्ड दाखवल्यास त्याला तत्काळ वाहन चालवण्याचा परवाना दिला जात होता त्यासाठी दोनशे रुपये आकारले जात होते मात्र काही दिवसांनी त्या योजनेला राज्य शासनानं स्थगिती दिली होती तरीही आता तब्बल दीड दोन वर्षानंतर पुन्हा सोशल मीडियावर तोच मेसेज व्हायरल झाल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे मात्र त्या संदेशातील माहिती चुकीची असल्याचं श्री अलवारिस यांनी सांगितलं आणि त्यासाठी पूर्ण वेळ लागेल एका दिवसामध्ये लायसन्स वगैरे हो या व्हायरल झालेल्या पोस्टवर कोणी विश्वास नाही हो